जुन्नर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना प्रभाग क्रमांक दोनमध्ये मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे असे म्हणणारे संदीप बोराडे हे गेल्या सहा महिन्याआधी ज्यावेळेला आपल्याने प्रभाग क्रमांक दोनमधील समस्या दाखवल्या होत्या त्यावेळेला संदीप बोराडे यांनी या प्रभागात कुठल्याही प्रकारचा विकास झाला नाही असं आपल्या बोलताना स्पष्ट केलं होतं मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी मिळाल्यानंतर या प्रभागात मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे आणि जर विकास झाला नसेल तर तो विकास मी करेल असा निश्चित या ठिकाणी आत्मविश्वास संदीप बोराडे यांनी आपल्याविषयी बोलताना व्यक्त केला आहे तर याच प्रभाग क्रमांक दोन मधील शिवसेनेचे उमेदवार अविन फुल पगार यांचं आपल्या प्रभागाबद्दलचं काय विजन आहे या ठिकाणच्या मतदारांचं काय समस्या आहेत हे जाणून घेतलेत आपल्यावरचे कार्यकारी संपादक सुरेश वाने यांनी पाव्यात काय म्हणाले अविन फुलपगार प्रभाग क्रमांक दोन मधून शिवसेनेने सुवर्णताई बनकर यांना उमेदवारी दिली आहे काय त्यांचं विजन आहे काय त्यांचं धोरण आहे कशा पद्धतीनं नगरपालिकेमध्ये गेल्यावर या प्रभागातील प्रश्न मार्गे लावतात आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात ताई काय धोरण असणार आहे आपण काय सांगा विकास काम करू तुम्हाला शिवसेनेने नगरसेवक पदाची उमेदवारी दिली आहे काय तुमचं विजन असेल काय धोरण असेल जुन्नर शहराचा विकास मी सर्व प्रभागातील सगळ्या सहकार्यांना बरोबर घेऊन करेल आपण पाहतो आहे शिवसेनेच्या महिला उमेदवार आहेत सगळ्यांना बरोबर घेऊन जुन्नर शहराचा मी विकास करेल असं त्यांचं म्हणणं आहे माझ्यासोबत शिवसेनेचे काही कार्यकर्ते आहेत जुन्नर शहरामध्ये शिवसेनेचे एक प्रामाणिक संघटना आहे सर्वसामान्यांची संघटना आहे शिवसेनेमधून मधुकर काजळे बाजूला झालेत शिवसेनेमध्ये काही मरगळ आली का शिवसैनिकांमध्ये काही नाराजी आहे का किंवा मधुकर काजळे दूर गेल्यामुळे शिवसेनेमध्ये काही परिणाम जाणवतो आहे का आपण जाणून घेऊयात काय सांगाल आपण नाही परिणाम तर तसा काही म्हणजे दिसत नाही आहे त्या उमेदवारीचा आणि खालच्या उमेदवारांचा म्हणजे तसा परस्पर काही संबंध नाही आहे आता प्रत्येक कार्यकर्ता हा विजयाच्या दिशेने हे करतोय आता प्रत आमच्यासाठी धनुष्यबाण हे सर्वात महत्त्वाचं चिन्ह होतं उद्या जरी मापांना ही याचे हे मिळालं असतं उमेदवारी मिळाली असती तरी आम्ही प्रामाणिकपणे मधुकर पांडुरंग काजळे यांनाच विजय करण्याचा प्रयत्न केला असता आता पक्षाने आम्हाला जी उमेदवारी दिलेली आहे आमचा उमेदवार विजयी कसा होईल यासाठी प्रयत्नशील जुन्नर शहरामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये शिवसेनेने विकास केला नाही मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलाय असा आरोप शिवसेनेवर होतोय जुन्नरच्या नागरिकांनी जुन्नरच्या जनतेने शिवसेनेला सत्ता दिली मात्र काही सांभाळता आले नाही पुन्हा या मंडळीनं सत्ता का द्यायची असंही म्हटलं जातं काय सांगाल आपण हे तसं चुकीचं आहे आता प्रत्येक म्हणजे ज्याला उमेदवारी दिली होती आणि ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली हा ज्याचा त्याचा वैयक्तिक भाग आहे काही जण पैशाच्या आम्ही शाला बळी पडले म्हणून ते इकडून तिकडे गेले ते संघटनेचं काम करत नव्हते पण आम्ही धनुष्यबान ह्या एका धनुष्यबान ह्या शिवसेना उमेदवार म्हणून ह्यात त्या लोकांना विजयी केलं होतं ठीक आहे विकास कामं झाली नाही तुम्ही पाशाल ह्या माळीवाड्यामध्ये मा ज्यावेळेस सुरू म्हणजे नगराध्यक्ष झाल्यानंतर सर्वात जास्त विकास ह्या जुन्नर शहरामधील मा ह्या माळीवाड्याचा झालेला आहे माळीवाड्याचा होत असताना त्या ठिकाणी शिवसेनेचे नगरसेवक होते तुम्ही पाहिलं असेल तर काय एखादी व्यक्ती जरी निवडून आली तर नगरपालिकेमध्ये जनरल बोर, बोर्ड जनरल बोर्डाची मिटिंग होती त्यामध्ये जर विकास कामांची चर्चा झाली तर त्याला ए हे बहुमत लागतं ते बहुमत शिवसेनेकडे होतं म्हणून हा माळीवाड्याचा विकास झाला आहे सर्व नऊच्या नऊ नगरसेवकांनी त्यावेळेस माळीवाड्याच्या विकास कामांमध्ये काय उणीवा होत्या ह्या अगोदर पूर्वीच्या काळामध्ये तर तो त्या विषयावर जे ठराव झाले माळीवाड्याच्या याच्यात तर सर्व नगरसेवकांनी एक दिला का साथ दिली आणि शिवसेनेच्या माध्यमातून हा माळीवाड्याचा विकास झालेला आहे मी असं म्हणत जर तुम्ही पाहाल तर आज इथं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता झालेला आहे गल्लोगल्ली पेविंग ब्लॉकची कामं झालेली आहे आर सी सी गाटरी झालेल्या आहेत उत्तरेश्वरचा रस्ता झालेला आहे ताजनेमाळ्याचा रस्ता झालेला आहे खासदारांनी इथं फंड स्वतः फंड दिला होता त्यावेळेस तर शिवसेना सत्तेत पण नव्हती आमच्यासारखे तळ तळमळीच्या कार्यकर्त्यांनी तो फंड यावा यासाठी प्रयत्न प्रयत्न केला होता त्याच्यानंतर शिवसेनेच्या पहिल्या विजयी सभेमध्ये दादांनी सांगितलं होतं का मी हा शब्द दिला होता दीड वर्षापूर्वी का ह्या उत्तरेश्वर रस्त्याला निधी गेला पाहिजे म्हणजे दादा शिवाजी दा, शिवाजीदादा एवढं दीड वर्ष म्हणजे साडेपाच सहा वर्षापूर्वी काय झालं होतं हे दादांनी लगेच लक्षात आलं दादांच्या का मी हा शब्द दिला होता हा रस्ता मला करायचा आहे आणि मग अशी कामं होत असताना सर्व शिवसैनिक शिव शिवसेनेच्या नगरसेवकांनी साथ दिली ज्या कोणी हे असेल आणि त्या माध्यमातून हा विकास झालेला आणि ह्या पुढील काळामध्ये पण अजूनही विकास व्हायचा आहे ह्या माळीवाड्याचा मग मा तो विकास करत असताना आमच्या सुवर्णताईंना उमेदवारी दिलेली आहे आम्ही सर्व शिवसैनिक त्यांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभे राहून त्यांचा म्हणजे त्यांचा विजय खेचून आणण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यानंतर उत्तरेश्वर घाटाचा फार मोठा प्रश्न आहे तो मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू मागच्या वेळेला जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीचं नेतृत्व हो केलं शिवसेनेकडून ते आशाताई बुचके यांनी यावेळेस ते प्रचारामध्ये नाहीत खासदार साहेबांना बाकीच्याही निवडणुका आहेत शिवसेने शिवसैनिकांमध्ये कुठेतरी मरगळ दिसते समन्वय नाही काय वाटते आपल्याला नाही असं काहीच नाही आहे जर तुम्ही पाशाल उलट शहरामध्ये जसं शिवसेनेचं संघटन आहे तसं कुठल्याच पक्षाचं नाही आहे आज प्रचारामध्ये बाकीच्या पक्षांना पैसे देऊन कार्यकर्ते विकत घ्यावे लागतात आज ह्या ठिकाणी जर तुम्ही पाशाल सर्व शिवसैनिक व तन मण धनानीसुद्धा म्हणजे निस्वार्थ वृत्तीने काम करतात ते आज या यापूर्वीच्या काळामध्ये पण ज्या नगरसेवक जुन्नर नगरपालिकेवर निवडून आले त्यांची तुम्ही आर्थिक स्थिती जर पाहिली तर ती नगरसेवक होण्याच्या पायाची याची नव्हती तरीसुद्धा लोकांनी भरभरून साथ दिली आणि त्या त्या शिवसेनेच्या उमेदवाराला फक्त विजयी केलेले हा विजय हा फक्त शिवसेनेचा असतो तो उमेदवाराचा नसतो आणि काही लोकांनाच्या डोक्यात अशी हवा गेली आणि त्यांनी त्यांचा वेगळा रस्ता अवलंबला आता त्या लोकांनाही कळून चुकलं तुम्हाला मधुकर काजोळांचं ना नाव घ्यायचं नाही नाही असं काही नाही म्हणजे काही लोकांना म्हणजे कोणाला म्हणजे यापूर्वी ज्यांनी शिवसेना सोडली अशा लोकांसाठी मी बोलते मी कोणाचं नाव घेऊ इच्छित नाही अशा अशातही बुचके यावेळेस तब्येत बरी नसल्यामुळे प्रचारात नाही त्यांची गैरहजेरी त्यांची उणी उकडे जाणवते आता ज्या त्या लेवलला प्रत्येकाला जबाबदारी वाटून दिलेली आहे जर तुम्ही पाहशाल तालुका प्रमुख झाल्यापासून माऊली शेठ खांडागळे यांचं जर न... म्हणजे एकदम टेक म्हणजे ते इतके परफेक्ट आहेत का त्यांचं नियोजनच त्यांनी प्रत्येकाला नियोजनाची जबाबदारी जबाबदारी दिलेली आहे प्रत्येक प्रभागामध्ये असे कार्यकर्ते निवडलेले आहेत का ते रोजचा अपडेट घेतात त्या कार्यकर्त्यांकडून आज काय काम केलं उद्या काम उद्या काय काम केलं माऊली शेटकं सगळा डाटा क्लिअर आहे असं काही नाही नेता नाही येत नेता, नेता हो ताई जर आल असत्या तर निश्चितच अजूनही फरक जाणवला असता आणि ताई ह्या पुर पुढील काळात निश्चितच आमच्यामध्ये सहभागी होतील आणि एका नव्या उमेदीने आणि नव्याने आम्ही सर्व प स शिवसैनिक जे जे आमच्या आम्हाला उमेदवार दिले त्यांचा विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न करू सर्वसामान्यांसाठी लढणारा पक्ष तो शिवसेना आहे सर्वसामान्य कार्यकर्त्यांना धीर देण्याचं काम शिवसेना करते जुन्नर नगरपालिकेमध्ये शिवसेना पुन्हा या निवडणुकीला सामोरं जाते जुन्नरची जनता शिवसेनेच्याच पाठीमागे राहील असं या उमेदवारांना वाटतंय माझ्यासोबत अविंची फुलपागार आहेत काय त्यांचं विजन आहे काय धोरण आहे पुन्हा निवडणूक आल्याचे सामोरे का जातात जुन्नर शहराचा विकास काय करायचा आहे कुठले प्रश्न प्रलंबित आहेत आपण जाणून घेऊयात अविंदी काय सांगा सर्वप्रथम आपला आवाज वाहिनीचे मी मनापासून स्वागत करतो <coughs> प्रभाग मी मागच्या वेळेस नगरसेवक होतो पाच वर्षाची टर्म आमची आत्ता संपती आहे पाच वर्षाच्या काळात आम्ही प्रभाग क्रमांक एकचं नेतृत्व करत असताना मी झालं श्याम पांडे आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार झाले त्याच्यानंतर गीतांजली डोके झाले आम्ही तिघांनी एकत्र येऊन प्रभागाच्या सर्व ठिकाणी म्हणजे खालचा माळीवाडा ते कल्याणपेठ ह्या प्रत्येक एरियात कुठे ना कुठं आमचं विकास कामं ही संपूर्ण एरियात व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे बिना भ्रष्टाचारी आम्ही एकदम चांगली केलेली आहेत जुन्नरच्या जनतेने तुम्हाला निवडून दिलं शिवसेनेकडे सत्ता दिली ती तुम्हाला सांभाळत आली नाही कुठंतरी तुमच्यात समन्वय नाही काय सांगा निश्चित समन्वय होता काही गोष्टी अशा घडल्या ज्या घडायला नव्हत्या पाहिजे होत्या भविष्यात अशा गोष्टी आता आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत सोळा ते एकवीस दो नगर निवडणुकीकरता ते सगळे प्रामाणिक पक्षाची प्रामाणिक माणसं आहेत आणि कुठल्याही प्रकारचं कुठल्याही आमिषालाकडं बळी जाणार नाही किंवा तुम्ही कुठल्याही प्रकारचं त्यांना लोभन करू शकत नाही किंवा ते पक्षाशी एकदम एकनिष्ठ आहेत या पुढील काळात शिवसेनेचे सर्व उमेदवार जे आहेत ते एकदम प्रामाणिकरित्या पक्षासाठी कार्यरत होते जुन्नर शहराचा विकास करायला शिवसेना कमी पडली असा एक आपला आरोप होतोय काही सांगाल हा आरोप एक बिनबुडाचा आरोप आहे प्रभाग क्रमांक एक जिथं मी आत्ता नगरसेवक आहे तुम्ही तिथं पहा प्रभाग क्रमांक एकमध्ये चार टोटल नगरसेवक होते तीन शिवसेनेचे एक मनसेचा सगळ्या प्रभागांची टक्केवारी काढ काढली असता प्रभाग क्रमांक एकमध्ये जी विकास कामं झाली त्या तुलनेत प्रवा क्रमांक बाकीचे जे चार आहेत तीन आहेत त्याच्यात कुठेही एवढी कामं झाली नाही निश्चितपणे शिवसेना ही विकासाच्या कामासाठी शंभर टक्के कटिबद्ध राहणार आहे जुन्नर शहराच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत शिवसैनिकांमध्ये कुठलीही गटबाजी नाही शिवसैनिकांमध्ये शिव समन्वय आहे आम्ही आदेश मानतो पक्षाचा आदेश महत्त्वाचा आहे शिवसेना ही चार अक्षरं महत्त्वाची आहेत आज अशातही बुजके प्रचारात जरी नसल्या तरी आम्ही संघटित आहोत शिवसेनेचे खासदार यांच्या नेतृत्वावर आमचा विश्वास आहे शिवसेनेचे तालुकाप्रमुख माऊली खंडागळे विग्नरचे संचालक संतोष नाना खैरे ही सगळी मंडळी एक दिलाने प्रचार करतात आम्हाला आशा आहे की जुन्नरची सत्ता ही जुन्नरचे नागरिक शिवसेनेला सत्ता देतील अशी त्यांना आशा आहे पाहूया जुन्नरची जनता शिवसेनेला किती स्वीकारते आधीच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये शिवसेनेनं मोठ्या प्रमाणात विकास केला आहे या जोरावरतीच या वेळेला देखील माझा विजय निश्चित आहे या ठिकाणची जनता ही माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहील आणि माझा विजय होईल असा आत्मविश्वास अविन फुलपकार यांनी व्यक्त केला आहे उद्याच्या माझा प्रभाग माझं विजन या भागामध्ये आपण प्रभाग क्रमांक एक या ठिकाणचे मतदार व उमेदवार यांचं आपल्या प्रभागाबद्दलचं काय विजन आहे हे जाणून घेणार आहोत तेव्हा आपण कुठेही जाऊ नका पाहत राहा माझा प्रभाग माझं विजन आजच्या भागात इथंच थांबणार आहोत तोपर्यंत धन्यवाद